मराठी सिनेसृष्टीमधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली नेहा पेंडसे ही अभिनेत्री आता हिंदी छोट्या पडद्यावर सुद्धा गाजताना दिसते. नेहा पेंडसेने काही वर्षांपूर्वी केलेली हिंदी छोट्या पडद्यावरील मालिका मे आय कम इन मॅम प्रचंड हिट ठरली. त्यामधील नेहाचं कॅरेक्टर सुद्धा विशेष गाजलं. त्यानंतर नेहा थेट हिंदी बिग बॉसमध्ये अवतरताना दिसली आणि हिंदी छोट्या पडद्यावर नेहाची प्रसिद्धी किती आहे हे यातून लक्षात आलं. गेल्या वर्षी लग्नगाठ बांधल्यानंतर नेहाच्या बाबतीत अजून एक चर्चा रंगली होती आणि भाभीची घरपर आहे या गाजलेल्या मालिकेत नेहा एंट्री करणार हे जाहीर झालं. अनिता मिश्राची भूमिका नेहा या मालिकेत सध्या साकारताना दिसते. पण गेले काही दिवस नेहा या मालिकेतून गायब असल्यामुळे नेहाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात पहिल्या लाटेत जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या मालिकेला सुद्धा ब्रेक लागला होता. त्यानंतर मालिका नव्याने सुरू होताच मालिकेत नेहाने अभिनेत्री सौम्या तंडनला रिप्लेस करत मालिकेत एक ग्लॅमरस एंट्री घेतली. त्यानंतर अनेक दिवस साहजिकच नेहाची तुलना सौम्या सोबत केली जात होती. पण या सगळ्यातून बाहेर येत नेहाने आपली एक वेगळी छाप निर्माण केली आणि त्यानंतर नेहाची ही भूमिका सुद्धा प्रेक्षक पसंतीस उतरली. गेले काही दिवस नेहा या मालिकेत दिसत नसल्यामुळे प्रेक्षकांनी असा निष्कर्ष काढलाय की नेहा आता ही मालिका सोडणार आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना आता खुद्द नेहाने पूर्ण विराम लावायचं ठरवलं आणि एका मुलाखतीमध्ये ती याबद्दल व्यक्त होताना दिसलीय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाला या मालिकेबद्दल विचारण्यात आलं. त्याबद्दल बोलताना नेहा म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून मी मालिकेत दिसत नसल्याने या अफवा सुरू झाल्यात आणि याचं अजिबात आश्चर्य वाटत नाहीये मला. सध्या सुरू असलेले भाग हे जुने आहेत आणि त्याच्या शूटिंगच्या वेळेला मी मालिकेचा भाग नव्हते. जेव्हा हे जुने भाग दाखवायला सुरुवात केली गेली तेव्हा अनेकांनी मला मेसेज केले आणि ते लोक मला किती मिस करतायत, माझी त्यांना किती आठवण येत आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळी मी त्यांना समजावून सांगितलं की मी परत येणार आहे, मला ही भूमिका साकारायला मज्जा येते आणि मी त्या मालिकेचा भाग अजूनही आहे. पुढे ती असं सुद्धा म्हणताना दिसली की सुरुवातीला लोक तिची तुलना ही भूमिका जी अभिनेत्री आधी साकारायची तिच्याशी करत होते आणि तसं घडणार होतं हे सुद्धा तिला ठाऊक होतं. पण आता लोकांनी तिला त्या भूमिकेत स्वीकारलंय आणि ती सुद्धा तिथे रमली आहे असं सुद्धा तिने स्पष्ट केलंय. सध्या या मालिकेचं शूटिंग सुरतमध्ये सुरू आहे आणि संपूर्ण टीम एका बायो बबलमध्ये तिथे शूट करताना दिसते. नेहा सुद्धा या शूटिंगसाठी लवकरच हजेरी लावताना दिसणार असून लवकरच ते पुन्हा एकदा या मालिकेत दिसून येणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीने हा लोकप्रिय शो सोडल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत त्या फक्त अफवा असल्याचं आता सिद्ध झालंय. नेहा आता पुन्हा एकदा भाभीजी घरपर आहे या मालिकेत नव्याने दिसून येणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.